ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर थेट हॉटेलमध्ये। हातकलंगले इचलकरंजी फाट्यावरील घटना। हातकलंगले ओढ्यावरील पुलाजवळचा खड्डा चुकवण्याच्या नादात दुधाचा टँकर चालकाचे नियंत्रण सुटून टँकर सलगर अमृततुल्य चहा आणि दत्त हॉटेलमध्ये घुसल्याने दोन्ही हॉटेल आणि टँकरचे 15 लाख रुपयांचं नुकसान झालं। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री 2 च्या दरम्यान कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्गावर हातकलंगले इचलकरंजी फाट्याजवळ घडला। याबाबत अधिक माहिती अशी की हातकलंगले येथील इचलकरंजी फाट्याजवळ असणाऱ्या ओढ्यालगत खोत यांचे दत्त हॉटेल आहे, त्यालगतच संजय बर्गे यांचे सलगर अमृततुल्य चहाचे दुकान आहे। अपघातातील दुधाचा टँकर जयसिंगपूर येथील अमोल डेअरीमधून 12,000 लिटर दूध घेऊन हातकलंगले वाठार राष्ट्रीय महामार्गामार्गे नाशिककडे निघाला होता, तो आज पहाटे 2 च्या दरम्यान हातकलंगले येथील इचलकरंजी फाट्याजवळ आला होता। खड्डा चुकवण्याच्या नादात टँकर चालक पंढरी यादव यांचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर थेट रस्त्याकडील असणाऱ्या दत्त हॉटेल आणि सलगर अमृततुल्य चहा या दोन हॉटेलमध्ये घुसला। सुदैवाने दोन्ही हॉटेल्स बंद असल्याने जीवितहानी झाली नाही, पण दोन्ही हॉटेल्ससह टँकरचे असे 15 लाख रुपयांचे नुकसान झालं आहे। सकाळी या मार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती। महानगर न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी।